नमस्कार, मी ऋषी देसाई. महानगरावर नागासाकी. दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाली ती 6 ऑगस्टला जपानची 2 शहरं हिरोशिमा आणि 9 ऑगस्टला नागासाकीमध्ये अमेरिकेनं अणुस्फोट घडवल्यानंतर. अक्षरशः लाखो लोकांचे आयुष्य काही सेकंदांमध्ये विस्कटून गेली. भारतात असं काही घडलं तर ते देखील एखाद्या शत्रूराष्ट्रानं अणुबॉम्ब टाकल्यामुळे नाही तर 40 वर्षापूर्वी घडलेल्या एका अक्षम्याशा चुकीमुळे. पुढला अर्धा तास आपण पाहणार आहोत हिमालयाच्या कुशीत लपलेलं एक विदारक वास्तव, नागासाकी. खर तर ही गोष्ट प्रचंड भयानक आहे. नागासाकीमध्ये एका सेकंदात हजारो लोकांचा बळी गेला. हिमालयामध्ये एका फसलेल्या मोहिमेमुळे असाच एक अणुबॉम्ब गेली 40 वर्ष कुठंतरी दडून बसलाय. काय आहे नेमकं, असं काय घडलं होतं, कशामुळे होऊ शकतो हिमालयाच्या धवल पर्वतराजींमध्ये नागासाकी सारखा संहार, बघूयात या सगळ्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. नागासाकी, 9 ऑगस्ट 1945. जेव्हा अणुबॉम्ब फॅटमॅन कोसळला, काही सेकंदात हजारोंचा बळी. नंतर रेडिएशनमुळे पुन्हा हजारो मृत्युमुखी. हिमालयात असाच स्फोट झाला तर हिमालयाचा सगळा बर्फ वितळेल, सगळी गंगा नदीच विषारी होईल, लाखो लोकांचे बळी जातील, महानगावर होईल नागासाकी. उत्तराखंड की त्रासदी के दृश्य अब तक आपके जहन में ताजा होंगे. अब जरा इनमें हिरोशिमा और नागासाकी के तबाही के दृश्य भी जोड़ दीजिए. आज आपको बताएंगे कि भारत और अमेरिका का साझा सैनिक मिशन ऑपरेशन हैट क्या था और कहां सो रहा है हिमालय में हिरोशिमा. पुढला अर्धा तास तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत हिमालयाच्या या सुंदर पर्वतराजींमध्ये लपलेलं एक भीषण सत्य. तुमच्या पायाखालची जमीन सरकेल असं हे वास्तव. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहारसह संपूर्ण उत्तर भारताचा घास घेण्याची ताकद असलेला हा महाराक्षस. नागासाकीसारखं मृत्यूचं थैमान भारतामध्ये घालू शकेल अशा या घटनेची सुरुवात झाली अंदाजे 40 वर्षांपूर्वी एका फसलेल्या लष्करी मोहिमेमुळे. नाही, ही कवी कल्पना नाही, कपोलकल्पित कहाणी नाही, हे एक असं सत्य आहे की ज्यात सत्याकडेच पाठ फिरवण्यात आली आहे. 1964, चिनी ड्रॅगननं 1964 साली अणुस्फोट घडवला आणि सगळ्या जगाची झोप उडाली. चिनी अण्वस्त्रांचा धोका सगळ्या जगाला जाणवू लागला. म्हणून चीनच्या अणुसिद्धतेवर नजर ठेवणं आवश्यक होतं. त्यातूनच सुरू झालं एक लष्करी अभियान. चीनच्या प्रत्येक हालचालींवर पाळत ठेवू शकेल असं एक उपकरण उत्तराखंडमधल्या नंदादेवी शिखरावर बसवायची योजना. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA आणि भारतीय गुप्तचर संघटनांचं हे संयुक्त मिशन होतं. पण ही योजना फसली आणि उरला तो फक्त कोट्यवधी भारतीयांचा घास घेण्यासाठी टपून बसलेला महाराक्षस. लेकिन जब आए तो फिर इन्होंने थोड़ा
थोड़ी गड़बड़ की, इन दी सेंस के पहले तो हमें बोर्ड डरा दिया और कह दिया कि भाई ये तो अगर नीचे गिर जाए और न्यूक्लियर का जो है ये प्लेटोनियम की कैप्सूल, तो ये तो गंगा में आ गई तो फिर तो लाखों करोड़ों आदमी मर जाएंगे। पहले तो ये इन्होंने हमें समझाया। या कहाणीतला खलनायक आहे नंदादेवी शिखरावर बसवण्याची योजना असलेलं ते जासुसी उपकरण। प्लुटोनियम या भयानक विषारी किरणोत्सारी इंधनावर या यंत्राचा जनरेटर चालवला जाणार होता। कांड्यांमध्ये भरलेला शेकडो वर्ष ऍक्टिव्ह राहू शकेल असा प्लुटोनियम तिथे नेण्यात आला। जहां से नंदा देवी की चढ़ाई शुरू की जाती है, रेनी और उसके बगल में बसा हुआ गांव लाता नंदा देवी के रास्ते में पड़ने वाले आखिरी गांव है। प्लुटोनियमच्या या कांड्या नागासाकी मधल्या फॅटमॅन इतक्याच खतरनाक आहेत, मात्र हे वास्तव केवळ CIA आणि भारताच्या गुप्तचर खात्यातल्या मोजक्या अधिकाऱ्यांनाच माहिती आहे। या अभियानाचे प्रमुख होते कॅप्टन MS कोहली। ये समझिए कि इंडिया की जैसे CIA है, इंडिया की इंटेलिजेंस ऑपरेशन में जो आदमियों को ड्यूटी लगाई थी वो काम करते थे, तो उसमें कोई डिटेल जाने की, और मैं तो था ही नहीं IB का आदमी, मैं तो नेवी का था और डेपुटेशन भी था ITB पुलिस में, तो मुझे तो कोई आई वॉज़ नॉट पार्ट ऑफ दिस सीक्रेट ऑपरेशन, तो मुझे तो ये कहा गया था कि ये माउंटेनियरिंग मिशन है। कोहली यांची टीम हे धोकादायक प्लुटोनियम घेऊन हिमालयाच्या दुर्गम पहाड़ांमधून कशीबशी चढ़ाई करत होती। प्लुटोनियम इतका गरम होता कि ते घेऊन जाणाऱ्या शेरपांना निखारे पाठीवर नेत असल्याचा भास होई। अब शेरपास को पूरी तरह बताया भी नहीं गया, ना बताने का फायदा नहीं, हो सकता है कि ना कर दें ले जाने की, तो जब उठा के चले तो शेरपा जिसने उठाया पहला ही, उसने कहा ये तो बड़ी गर्माश आ रही है, बड़ा दिल खुश हो रहा है, उसका नाम रख दिया गुरु रिमपोचे। मात्र नंदा देवीच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी हिमालयातली लहरी हवा फिरली आणि मिशन अर्धवट सोडून उपकरण लपवून या टीमला परतावं लागलं। पता था हमें कि ये बहुत ही महंगी चीज है और इसमें न्यूक्लियर पावर है और इसे एटम बम बन सकता है और इसको बड़ा ज़बरदस्त इसकी अपना कितने करोड़ों हज़ारों करोड़ों रुपए की चीज़ है, तो इसको ज़रा बचा के रखना चाहिए। अच्छी तरह बांध छांध के एक लेज थी राख की, उसके अंदर इसको डाल के पीटान लगा के खूब गाड़ के अच्छी तरह सिक्योर किया था अपनी तरफ से। मिशन अर्धवट राहिल्यामुळे अमेरिकेची झोप उडाली। चीनवर नजर ठेवता येणार नाही या चिंतेनं नव्हे तर हिमालयात लपवलेल्या त्या प्लुटोनियममुळे। अमेरिकेनं त्याबाबत स्पष्ट शब्दात भारताला इशारा दिला। ऑपरेशन हेड की नाकामयाबीने भारत और अमेरिका दोनों को हिलाकर रख दिया। डिटेक्टिंग डिवाइस ढूंढने के लिए फोर्सेस के सबसे अच्छे माउंटेनियर्स को यहां गोचर से नंदा देवी के बेस कैंप ले जाया गया, साथ ही भेजे गए साइंटिस्ट, और शुरू हुआ जमीन और पानी में रेडिएशन पर लगातार नजर रखने का सिलसिला। अमेरिकन शास्त्रज्ञ आणि CIA अधिकाऱ्यांना या कल्पनेनंच कापरं भरलं असेल। अस्थिर हिमालयातली एखादी भूगर्भीय हालचाल या राक्षसाला जाग करण्यासाठी पुरेशी ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। चीनवर पाळ ठेवण्यासाठी नंदा देवीवर उपकरण बसवण्याची मोहीम फसली आहे, पण या मोहिमेसाठी नेलेला अत्यंत घातक प्लुटोनियम मात्र तिथंच राहिला। मग सुरू झाली ती शोध मोहीम, तिला यश आलंय का? बघूयात या सगळ्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। हिमालयात एखादी मोठी भूगर्भीय हालचाल झाली, भूकंप झाला, तर प्लुटोनियमचं रेडिएशन किती आणि कसं पसरेल हे कुणीच सांगू शकत नाही। मात्र या कल्पनेनंच शास्त्रज्ञ आणि CIA धाबं दणाणलं। सर्वात मोठा धोका असेल तो नंदा देवी मध्ये उगम पावणाऱ्या ऋषी गंगेला। नंदा देवी से निकलने वाली धवल गंगा जोशीमठ से कुछ दूर विष्णु प्रयाग आकर बद्रीनाथ से आ रही अलकनंदा में मिल जाती है। अलकनंदा आगे जाकर देवप्रयाग में भागीरथी के साथ मिलकर गंगा बनाती है। धवल गंगा को इसके साफ और सफेद पानी की वजह से दुग्ध गंगा भी कहते हैं।
भारतीय शास्त्रज्ञांनी याच नंदादेवीच्या परिसरात तळ ठोकला होता. या परिसरातल्या ग्रामस्थांच्या आठवणी 40 वर्षांनंतरही ताज्या आहेत. नंदादेवी की तलहटी में बसा हुआ यह रेणी गांव है. हिमालय के पर्यावरण को बचाने के लिए गौरा देवी के नेतृत्व में इसी गांव की महिलाओं ने चिपको आंदोलन की शुरुआत की थी. नंदा देवी पर न्यूक्लियर डिवाइस लगाने और बाद में उसे खोजने के लिए जितने भी मिशन गए उनके लिए पोर्टर यहीं रेणी से लिए गए. इस गांव के लोगों को उन मिशनों की याद अब भी ताजा है. शोध कार्यासाठी सलग 4 वर्ष रेणी आणि जवळच्या लाता गावांमधूनच मजूर नेले जातात. रेणी गांव के पुराने वाशिंदों को अब तक उस न्यूक्लियर डिवाइस को खोजने के लिए की गई कवायतें याद हैं. हमारे साथ हैं रेणी गांव के पुराने निवासी कार्तिक सिंह जी. कई यात्राओं में ये साथ में रहे. आप ये बताइए कि क्या ढूंढता था वो जो पार्टियां जो पार्टी क्या है वो छोटे छोटे पत्थर टीपता था. वो पुलिथीन में थोले में डालते थे. अब नीचे था दो अंग्रेज जहाँ सेंचुरी कैंप है वो नीचे था. नीचे हमारे पड़ो यहाँ था तो वहाँ सुबह पत्थर बेच को वहाँ ले जाता था. तो वहाँ से दिल्ली भेजता था. तब बोतल में पानी भरा ऊपर से सो दिल्ली भेजता था. सर दो ही अंग्रेज था. हमको आना नहीं देता से अच्छे ऊपर में नहीं चढ़ता. जो हमने ऊपर से वो सर पर लोग था तिब्बत वाला वो पत्थर भेड़ घर को पुलिथीन थोले में वहाँ भेजता था उनको. तो क्या जाते था कि हमको नीचे आना नहीं देता. अच्छा एक बात है कि वहाँ किसी चीज़ की वो खोज कर रहे थे क्या? ऐसा लगता था कि कोई चीज़ वो ढूंढ रहे हैं वहाँ पर. ऐसा तो बोल रहा था पहले भाई कुछ वहाँ छिपा रखा होगा वो ढूंढा बोल रहा है. तो हमें क्या पता है कि ढूंढना ही नहीं रहा है कि क्या क्या. या प्लुटोनियमचा किरणोत्सार झाला तर कोट्यवधी लोकांना वाचवणं अशक्य आहे याची भारतीय सुरक्षा यंत्रणांना कल्पना होती. म्हणूनच हा प्लुटोनियम शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. दुसरीकडे प्लुटोनियम परत देण्यासाठी अमेरिकाही दबाव टाकत होती. हिरोशिमा नागासाकीपेक्षाही मोठा विनाश करण्याची ताकद असलेला खतरनाक महाराक्षस उत्तराखंडमध्येच कुठेतरी दडला असल्याचं सगळ्यांनाच माहीत होतं. म्हणूनच हा प्लुटोनियम शोधण्यासाठी सरकारनं सर्वात मोठं अभियान छेडलं. पण आम्ही असं म्हणतोय कारण 40 वर्षापूर्वी हिमालयात लपवलेला 4 पाऊंड प्लुटोनियम चक्क हरवलाय. तो शोधण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या गेल्या. या मोहिमांमधून हाती काय लागलं? फसलेल्या पाळत मोहिमेतला मुख्य भागीदार असलेल्या अमेरिकेची आता भूमिका काय आहे? या सगळ्या कारणांची उत्तरं शोधली तेव्हा समोर आलं हे वास्तव. आपलं न्यूक्लियर डिव्हाइस अमेरिकेला कोणत्याही स्थितीत परत हवं होतं. पुढली 3 वर्ष 1966, 1967 आणि 1968 साली त्याचा शोध घेतला जात होता. हेलिकॉप्टर्स, खास प्रकारचे सेन्सर्स आणि गिर्यारोहकांची मदत घेतली जात होती. तसंच संभाव्य रेडिएशन तपासण्यासाठी ऋषिगंगेच्या पाण्याची सातत्यानं तपासणी केली जात होती. अगर ये बीच पहाड़ ऋषि गंगा में गिर जाए तो ऋषि गंगा में गिरने का मतलब ये भी होता है कि ऋषि गंगा को प्लेन तो है नहीं जाती लेकिन इस अगर वाटर तो गिर जाए तो यहाँ ज़्यादा चांस था. तो वहाँ हमने एक साइंटिस्ट बुला के रोज़ पानी टेस्ट करने शुरू कर दिए थे. काहीतरी मौल्यवान वस्तु हरवली आहे आणि तिचा शोध सुरू आहे. इतकंच रेणी आणि लाता गावातल्या साध्या भोळ्या मजुरांना ठाऊक होतं. 4 पाऊंड प्लुटोनियम किती खतरनाक आहे याची अमेरिकन शास्त्रज्ञांना पुरेपूर कल्पना होती. भूगर्भातल्या हालचाली किंवा भूस्खलनामुळं या प्लुटोनियमच्या ट्यूब्स तोडल्या तर ऋषिगंगा हे रेडिएशन भारतभर पसरवू शकेल. 4 वर्ष अथक शोध घेऊनही काहीच हाती लागलं नाही. म्हणून मग CIA हे सगळं प्रकरणच दडपण्याची तयारी केली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी या अभियानासंदर्भातल्या प्रश्नांना कधीही उत्तरं दिली नाही.
शोध मोहिम बंद करण्यात आली। मेरी मीटिंग हुई, मुझे एक स्पेशल एक मिशन पे बॉम्बे ले गए। एटॉमिक एनर्जी कमीशन के चेयरमैन को मैं मिला और वहाँ उनसे मैंने रिक्वेस्ट की कि देखो ये चीज़ नीचे घुसती घुसती नीचे बिल्कुल रॉक बॉटम पे पहुँच जाएगी। एक दफ़ा पहुँच गई तो पता नहीं 200 साल 100 साल रहेगी। अब छोड़ो, फाइल को बंद करो। शोध पथकात सहभागी झालेल्या शेर्पांवर रेडिएशनचा काही परिणाम झाला का? याचं उत्तर कधीच मिळालं नाही, कारण ते शेर्पा आपापल्या दुर्गम गावांमध्ये परतले। पण 4 पाऊंड प्लुटोनियम अजूनही नंदादेवीच्या पहाडांमध्ये कुठेतरी आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2005 साली नंदादेवी पार्कमधल्या एका तलावात वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात प्लुटोनियमचा अंश आढळला होता। हा रिपोर्ट तयार करत असताना हिमालयाच्या अजोड सौंदर्याची ही दृश्यही आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। पहाटे नंदादेवीचं हे सोनेरी रूप पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात आणि त्या क्षणाची तासन तास वाट पाहतात। पण यात सौंदर्याआड एक अण्वस्त्रही दडून बसलंय हे भीषण वास्तव आहे। आपल्या देशाचा शिरपेच असलेल्या या महानगातही असाच एक नागासाकी दडून बसलाय। तो उत्तर भारतात विध्वंस तर घडवणार नाही ना, याचं उत्तर आज तरी कोणाकडेच नाही। कृष्णमोहन मिश्रा, झी मीडिया, जोशीमठ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।